नमस्कार। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या अंतर्गत बुद्धिमत्ता या विषयांतर्गत कूट प्रश्न या घटका अंतर्गत आपण दिशा हा उपघटक पाहत होतो आणि मागील तासिकेला आपण या दिशासाठी उपयुक्त टिपा कोणत्या आहेत, काय बाबी लक्षात ठेवल्यानंतर दिशावरील प्रश्न आपल्याला सोडवता येतील हे पाहिलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे पाहायचे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न कसे सोडवूया। पहिला प्रश्न आहे बघा, ध्रुव ताऱ्याचे निरीक्षण करीत असताना समर्थ काटकोनात उजवीकडे वळला। विद्यार्थी मित्रांनो, ध्रुव तारा हा नेहमी आकाशामध्ये रात्रीच्या वेळी दिसतो, तो उत्तर दिशेला असतो आणि मग आपलं सूत्र आहे उत्तर दिशा वर घ्यायची। मग खाली दक्षिण असते, इकडे पूर्व असते, इकडे पश्चिम असते, शब्द वाचा काटकोनात वळलाय। मग विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता उपदिशा येणारच नाही, कारण का तर तो उजवीकडे काटकोनात वळला। मग विद्यार्थी मित्रांनो उत्तरेकडे बाण करायचा आणि उजवा हात कोणता आहे, हा आहे, तर उजवीकडे तो काटकोनात वळला, त्यामुळे तो पूर्वेला तोंड होणार। पण एक वेळा उजवीकडे वळला आणि पुन्हा 3 वेळा मात्र डावीकडे वळला। आणि मग विद्यार्थी मित्रांनो आता बघा, 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा डावीकडे वळल्यानंतर त्या ठिकाणी दक्षिणेला त्याचं तोंड होईल। मग दक्षिणेला तोंड झालंय, मग प्रश्नात काय विचारलंय, 3 वेळा डावीकडे वळला तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल, आणि मग डाव्या हाताला विद्यार्थी मित्रांनो पूर्व दिशा असेल। तर बघा हे स्पष्टीकरणासहित तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, पर्याय 4 बरोबर आहे पूर्व दिशा। स्पष्टीकरण तुम्ही नंतर पाहू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला डावीकडे वळालंय किंवा उजवीकडे वळालंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की त्या बाजूला येणारे कोपरे मोजायचे। मग अनुष्का तिच्या घरापासून शाळेपर्यंत गेली, तो मार्ग खालील आकृतीत दर्शवलाय। अनुष्का किती वेळा डावीकडे, मग घरापासून घर कुठे आहे, इथं आहे, शाळा कुठे आहे, इथं आहे। मग विद्यार्थी मित्रांनो आधी बघा की कुठं चाललेली आहे, खालची वरची दिशा उत्तर आहे म्हणजे खालच्या बाजूला दक्षिण, दक्षिणेकडे तोंड असल्यानंतर डावी बाजू विद्यार्थी मित्रांनो ही, आणि पहिल्याच वेळेस ती डावीकडे वळालेली आहे। आणि मग त्याच बाजूने आकृती पॅक करून घ्यायची। तर विद्यार्थी मित्रांनो पॅक करताना आपण अशा पद्धतीने शाळा पॅक करून घेतली। आता त्या बाजूला येणारे सगळे कोपरे मोजायचे। बघा आता 1, 2 हे बाहेरच्या बाजूला आहेत, 3, 4 हे बाहेर आहेत, बघा 5, 6, 7, 8, 9 हे बाहेर आहेत, बघा 9 सॉरी हा, त्याला ते बाहेर असल्यामुळे धरायचं नाही आपल्याला 9। आणि या ठिकाणी हा आतला कोपरा आहे बघा 10। तर विद्यार्थी मित्रांनो 10 वेळा डावीकडे वळाली, 10 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, बघा तुमच्या लक्षात राहील। आणि जर उजवीकडचं विचारलं असतं, आपण पेन बदलून उजवीकडचं सुद्धा काढून दाखवतो, ते उजव्या बाजूने अशी पॅक करायची। आणि मग उजव्या बाजूने कोणते कोण येतील, 1, 2, 3, 4 हा 1, 5 आणखीन इथं 6, 7 हा 1, 8 मग विद्यार्थी मित्रांनो ती 18 वेळा वळली का नाही, तर तुम्हाला माहितीये कसं काढायचं, तर बघा 18 वेळा वळली का नाही। तर विद्यार्थी मित्रांनो असं रंगीत पेन न काढू, बघा इथं वळत नाही, बघा इथं, पण इथून वळायला सुरुवात होते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 18 वेळा वळलेली आहे। लक्षात राहील, डावीकडून पॅक करायचं, डाव्या बाजूचे कोपरे मोजायचे, उजवीकडून पॅक करायचं, उजव्या बाजूचं। चला पुढचा प्रश्न घेऊया। शंभू पूर्वेला 20 मीटर चालत गेला, नंतर तो काटकोनात डावीकडे वळला, 5 मीटर अंतर चालत गेल्यावर पुन्हा डावीकडे काटकोनात वळून 10 मीटर गेल्यावर पुन्हा डावीकडे काटकोनात वळला, 10 मीटर चालत गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे 10 मीटर चालत जाऊन तो थांबला, तर मूळ जागेपासून किती। तर विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न आला की आपण रचना तयार करून घ्यायची, आधी शंभू पूर्वेला 20 आणि लक्षात ठेवायचं वर नेहमी उत्तर दिशा घ्यायची, वर उत्तर खाली दक्षिण, इथं पूर्व आणि इकडे पश्चिम। आणि मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शंभू कुठून चालायला सुरुवात झाली, इथून चालायला सुरुवात झाली, आपण मूळ ठिकाण कुठेही घेऊ शकतो, पण पूर्वेला आधी चालत गेलाय। मग 20 मीटर इथं लिहू, 20 मीटर
इथपर्यंत आला आणि मग पुढे वाचा, डावीकडे वळला. आता पूर्वेकडे जात असताना डावी बाजू वर येणार आहे उत्तरेकडे, आणि मग पूर्वेकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर उजव्या हाताला, तर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण असते आणि डाव्या हाताला उत्तर असते. मग डावीकडे वळला आणि 5 मीटर गेला. विद्यार्थी मित्रांनो, 20 पेक्षा 5 मीटर लहान असतं, लहान काढा. त्यानंतर काय म्हटलंय पुढं, पुन्हा डावीकडे, मग पुन्हा डावीकडे, मग या ठिकाणी इकडे येणार बघा, आणि पुन्हा डावीकडे वळून तो 10 मीटर अंतर गेला. याच्या निम्म काढा बरोबर 10 मीटर. आणि परत काय म्हटलंय, तिथं गेल्यानंतर पुन्हा डावीकडे वळला. आता पुन्हा डावीकडे म्हटल्यानंतर ते खाली येणार, आणि परत डावीकडे आल्यानंतर तो 10 मीटर चालत जाऊन थांबला. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा 10 मीटर डावीकडे वळला आणि 10 मीटर गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे, आता डावीकडे आला आणि मग उजवीकडे 10 मीटर येऊन थांबला, म्हणजे या ठिकाणी येऊन थांबला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, असा गेला 5 मीटर, 10 मीटर, 10 मीटर आणि असा 5 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अंतर 5 मीटर आहे का? कारण 5 मीटर हे आहे, 5 आणि 5 10 मीटर. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचं जे अंतर विचारलंय आपल्याला, ते अंतर देखील 5 मीटर पाहिजे, कारण मूळ ठिकाणावरून तो 5 मीटर जाऊन थांबलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तनिष्काच्या वायव्य दिशेस जेवढ्या अंतरावर काव्या उभी आहे. समजा तनिष्का पासून काव्या जेवढ्या अंतरावर उभी आहे, तेवढ्याच अंतरावर श्रेया तनिष्कापासून, म्हणजे श्रेया त्या दोघींच्या कुठंतरी मध्यभागी जवळपास उभी आहे. मग आधी तनिष्का आपण या ठिकाणी काढू बरं, तनिष्का, तनिष्का, आणि मग पहिलं वाक्य वाचू, तनिष्काच्या वायव्येला, वायव्य दिशा. आता विद्यार्थी मित्रांनो, आदन पवाचा वापर करा, वर उत्तर घेतो आपण, मग खाली दक्षिण, इथं आदन पवान सुरुवात करतो, आद इथं नाही येणार, नाही, आणि वायव्य दिशा इकडच्या बाजूला येणार बघा, वायव्य. मग आद न इथं प वा ऊ ई आणि पू, मग असं दिशाचक्र झाल्यानंतर आपल्याला काही लक्षात येईल. आता आपल्याला काय सांगितलं, तनिष्काच्या वायव्य दिशेला काव्या उभी, मग वायव्येला काव्या, इथं काव्या काढू. आणि विद्यार्थी मित्रांनो, तनिष्का पासून ईशान्य दिशेला श्रेया उभी आहे. ईशान्य दिशा तर इकडे आहे, बाकी इकडं, मग इकडं अशा पद्धतीने ईशान्य आहे आणि मग इथं श्रेया आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता काय विचारले बघा, तर काव्या ही श्रेयाच्या कोणत्या दिशेत आहे, श्रेया इथं आहे आणि काव्या श्रेयाच्या इकडं आहे, आणि इकडं कोणती दिशा असते, तर विद्यार्थी मित्रांनो पश्चिम दिशा असते, सरळ याच्यात पश्चिम. जर ती अशी असेल तर वायव्य, अशी असेल तर ईशान्य, अशी असेल तर आग्नेय, अशी असेल तर आग्नेय, आणि अशी असेल तर त्या ठिकाणी अशी नैऋत्य येईल आणि अशा आग्नेय येईल, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येते. सरळ असलं तर त्या ठिकाणी वर उत्तर, खाली दक्षिण, आणि या ठिकाणी इकडच्या बाजूला पूर्व आणि इकडं पश्चिम येईल, अशा पद्धतीने आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण, पार्थ आदित्यच्या उजवीकडे बसला. अतिशय सोपं आहे बघा, पार्थ आदित्यच्या उजवीकडे बसला, तुम्ही पार्थ इथं काढा आणि आपला डावा हात कोणता आहे, हा, मग पार्थ आदित्यच्या उजवीकडे बसला म्हणजे आदित्य डावीकडे आहे. पार्थ आदित्यच्या उजवीकडे, उजवा हात इकडे, आणि मग या ठिकाणी पार्थ उजवीकडे बसलाय. परत बघा, समर्थ आदित्यच्या डावीकडे, डावी बाजू ही आहे. आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, आपला हात डावा तीच फळ्याची डावी बाजू, मग ही डावी बाजू कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आणि ही उजवी बाजू हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला कोणताही प्रश्न सोडवताना त्याचा फायदा होईल. मग आता बघा, समर्थ हा आदित्यच्या डावीकडे बसला, मग या ठिकाणी आदित्यच्या डावीकडे समर्थ, ह्यो आदित्य, ह्यो पार्थ. आणि पुढे बघा, पार्थ व कार्तिक यांच्यामध्ये दिग्विजय बसला, पार्थ आणि कार्तिक, मग कार्तिक इकडे काढावं लागेल आणि त्यांच्यामध्ये दिग्विजय. तर विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या, अशी रचना झाली. आणि मग सर्वात डावीकडे कोण बसला आहे, तर तुमच्या लक्षात येते सर्वात डावीकडे समर्थ बसला आहे. आणि मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये येईन, या ठिकाणी कार्तिक पाहिजे बघा, कार्तिक. आणि मग बघा, समर्थ, समर्थ काय झालेला आहे, सगळ्यात डावीकडे बसलेला आहे. आणि बघा, या ठिकाणी रचना दिलेली आहे, पर्याय 1 तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत, पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया. धन्यवाद.